पडला आमच्या भागात थोडा. आज उद्याच काय राहील सर? आज आता तुम्हाला जास्त पाऊस आहे. राऊरीला हो, आणि उद्या अजून राऊरी नगर खूप झोडपणार आहे. किती वाजल्यानंतर? दुपारी 1 च्या नंतर. 1 च्या नंतर. आता वातावरण तर एकदम उघडं दिसतं सर, पूर्ण ऊन पडलेलं आहे. काही उघडं असू दे, वाटल्यास लिहून ठेवा. असं आहे का? उद्या पण हो, 2 दिवस आहे. आता तुम्ही काय करा, 1 वाजता बघा तुम्हाला जुन्नर. तुमच्या किती येईल तुमच्यापासून? जुन्नर जास्त येईल आम्हाला, 65-70 किलोमीटरच्या पुढे येईल. तुम्हाला बघा 1 वाजता तिकडे विजा चमकायला दिसतील. आणि याचं नाशिक वगैरे निफाडचा भाग, द्राक्ष भागात जाय तिकडे दोस्त आहे जोडीदार, ते म्हणे काय वानगडे नेमका, पाऊस कमी अजून तिथं. आजची परिस्थिती काय राहील? आज पाऊस आहे नाशिककडे, पण काय झालं, द्राक्षवाली माझ्या नावानंच ओरडायलेत. बर का? ते म्हणजे तुमच्यामुळे भाव पडले. मी भाव पडले नाही, उलट त्यांचे द्राक्ष वाचलेत ना, त्यांना विकता आले ना त्यांना ते उलट. आता काही जण 1-2 जण असे असतात ते माझे नाव म्हणतात ते तुमच्यामुळे. नाही नाही असं नाही ना, उलट त्यांना सावध होऊन ते विकता आलं ना. हो, समजा जर खराबच झाले तर त्याला भाव मिळणार नाही ना, त्याऐवजी त्यांना 10-15-20 रुपये कमी भाव मिळाले, पण साधारणतः विकले गेलेत ना ते. हा, उलट काय काय लोकांनी बागा. आज बघा ना तुम्ही नाशिककडे इतका पाऊस पडणार आहे आज खूप. हा, नाशिककडे बरोबर आहे. आम्ही पण गहू वगैरे इथले शेतकऱ्यांनी काढून आणले, थोडे 2-4 दिवस अगोदर तो होईना, पण काढून आणले. नंतर एकदम आपल्याला लग्नात सांगितलं म्हणून जमलं सगळं. हा बरोबर, सावध झाले ना लोक सगळे. हो चालेल, म्हणजे आज उद्याचे दिवस आहेत हे संकट. आज दुपार नंतरच पाऊस सुरू होणार आहे. बर बर, तुम्ही 2 च्या नंतर बघा तुमच्या भागात सगळ्या विजेचा कडकडाट दिसेल. असं ना, विजेचा कडकडाट तुमच्या 2 च्या भागात. चालेल चालेल, ओके, धन्यवाद.